ही नववारी साडी जी लेटेस्ट कलेक्शन आहे ना ते सर मी तुम्हाला दाखवून ही खूप फेमस साडी गोल्डन जरीवरचं काम केलेलं आहे ही प्रिंट नाहीये हिला काठपदरची साडी म्हणतात महाराजे पार्टी फंक्शन मध्ये लग्नप्रसंगामध्ये घालायची असेल तर ही साडी नक्की ते घालू शकतात मित्रांनो अजमेरा फॅशन मधला आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि तिसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामधल्या आपण ज्या रेग्युलर काही साड्या वापरतो मग त्या नऊवारी असू दे किंवा काठपदरी असू दे किंवा सहावारी असू दे इतर काही साड्यांचे प्रकार आहेत ते या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. नक्की साडी हा प्रत्येक गृहिणीचा किंवा प्रत्येक स्त्रीचा ना आवडता विषय आहे. सो आपण ते आता बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मॅडम आता तुम्ही आम्हाला काय दाखवणार आणि हा कोणता काउंटर आहे? सर हा जो आहे ना ते महाराष्ट्राच्या टेस्ट अकॉर्डिंग हा काउंटर बनवलेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला खान साडी नववारी साडी दहावारी साडी पैठणी असते येवला पैठणी असते का म्हणजे जी व्हेरायटी आहे ना प्रॉपरली या काउंटरवर तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कलेक्शन कारण की आपण व्हिडिओमध्ये जास्त कलेक्शन नाही बघितले. आता आपण प्रॉपरली कलेक्शन बघू कोणची व्हेरायटी कशी व्हेरायटी कपडा कोणचा आहे सर्व माहिती घेऊ. तर मी तुम्हाला आता एक कलेक्शन दाखवते. खूप छान हा कलर तुम्हाला मिळणार आहे पिंक कलर आणि स्काय ब्लू कलर मिळणार आहे. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही साडी आणि त्याचा लुक म्हणजे तुम्हाला समजेल प्रॉपरली साडी कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे. तर हे बघा साडेसहा मीटरची प्रॉपरली तुम्हाला कट मिळणार आहे आणि तुम्ही बघत असणार ना ते इथे जे काम केलेलं आहे जे काट डिझाईन केलेली आहे. पट्टाही तुम्हाला खूप छान मिळतोय म्हणजे आपण निऱ्या वगैरे घालतो ना तेव्हा हा पट्टा मिळणार आहे. आणि हा जो भाग आहे ना सर तो पल्लूचा भाग आहे. आपण साडीमध्ये पल्लू वन साईड घेतो किंवा आपण प्लीट्समध्ये पाहिजे असेल तर हा डिझायनर आहे आणि इथे जे काम केलेलं आहे ना हे मशीनीचं काम असतं आणि मशीनीचं काम जे असतं ना ते इकडनं फिनिशिंग त्याची दिसते. बरोबर. ह्याच्यामध्ये कलर चार्ट ही तुम्हाला मिळणार आहे डिझाईनही मिळणार आहे. जर मी तुम्हाला कलर चार्ट सांगू तर तुम्हाला इकडनं असं पूर्ण कॅटलॉग मिळणार आहे आणि वेगळी वेगळी तुम्हाला कलर मिळणार आहे. हा कलर कशामध्ये कलर ऑप्शन आहेत कोणत्या कोणत्या कॅटलॉग मध्ये तुम्हाला डायरेक्टली कलर ऑप्शन पण आहेत आणि सोबत डिझाईन पण आहे. तर अजून एक मी तुम्हाला दाखवते जे लेटेस्ट कलेक्शन आहेत ना ते सर मी तुम्हाला दाखवते. अजूनही कलेक्शन आहेत आपल्याकडे बट एका व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत म्हणून मी तुमच्यासाठी सिलेक्टेड कलेक्शन आणलेले आहे. खूप छान ही साडी तुम्हाला भेटणार आहे. ह्याला म्हणतात कांजीपुरमची साडी जे खूप महागात महाग जी साडी असते ना ते कांजीपुरमची असते बट तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंगकडनं घेताय ना म्हणून तुम्हाला ही थोडक्यामध्ये भेटून जाणार आहे. तर ही कांजीपुरमची साडी तुम्ही बघत असणार ना गोल्डन आणि सिल्वर कलरचं कॉम्बिनेशन करून इथे ग्रीन आणि पर्पल कलरची ही साडी तुम्हाला मिळणार आहे. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे ना तो पल्लूचा कॉन्सेप्ट आहे आणि हा जो कॉन्सेप्ट आहे तो ब्लाऊजचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे पर्पल कलरची तुम्हाला साडी प्रॉपरली मिळणार आहे ब्लाऊजमध्ये आणि तुम्हाला बॉडीमध्ये ग्रीन कलर मिळणार आहे. ही खूप छान साडी होती. अजून एक मी तुम्हाला कलेक्शन दाखवते जे महाराष्ट्राला खूप डिमांडेड असते म्हणजे ही नववारी साडी. आपण मोस्ट ऑफली आता तर लग्न प्रसंगामध्ये पण अशा साड्यांची रिक्वायरमेंट जास्त असतात. तर ही 9 मीटरची असते. तर ही असं एक विचार येतो का 9 मीटरची साडी गुजरातला पण असू शकते का महाराष्ट्राला जे चालतात ते कलेक्शन काय गुजरातला असू शकतं का? बट सर असं आहे का इथे जे ना स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून तुम्हाला सर्व व्हेरायटी जिकडचे तुम्ही आहेत तिकडच्या टेस्ट अकॉर्डिंग इथे तुम्हाला डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंगकडनं मिळून जाणार. तर ही नववारी साडी ही खूप छान आहे. जर मी तुम्हाला दाखवू इज अ पॅटर्न तर एकदम प्लेनमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि इथे तुम्हाला जे ना ते कल्याणचं काम मिळणार आहे. म्हणजे इथे ही मशीन थ्रेडवर्कची मशीन चाललेली आहे प्रिंट वगैरे नाही आहे ही थ्रेडवर्कची मशीन आहे. तर ही नववारी साडी ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि जर मी अजून एक तुम्हाला कलेक्शन दाखवू नववारीमधला हे बघा नववारी म्हणजे 9 मीटरची साडी आहे. आणि जर मी अजून एक कलेक्शन दाखवू तर ही प्रिंटेड साडी आहे. प्रिंटेड म्हणजे नेहमी घालत असतं ना त्या हिशोबाने आपण ही नववारीच आहे का? हा नववारी ती कशी कॉटन फॅब्रिकमध्ये होती आणि घरापैकी मोस्ट ऑफली रेग्युलर कपडा घालत असतो. तर ही एक नववारी साडी आहे. ते तुम्ही बघत असणार ना प्रिंट फ्लावर मिळून जाणार आहे. मल्टी कलरचं इथे थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवू ना इथे ही जी डिझाईन दिसते ना सर हे मशीनीनी होते. म्हणजे दाखवू मी तुम्हाला फिनिशिंग तो फिनिशिंग ही तुम्हाला मिळणार आहे. बघा हे प्रिंट वगैरे नसतं धाग्यांचं काम असतं म्हणजे मशीन चाललेली असते. तर तुम्हाला म्हणजे एकदम प्रिंटेड पाहिजे तर प्रिंटेड ही मिळेल. थोडी डिझाईन पाहिजे असेल तेही मिळेल. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे असेल ना तशी सर्व व्हेरायटी तुम्हाला एकाच जागेवर मिळून जाणार आहे. तर अजून एक मी तुम्हाला सर कलेक्शन दाखवू ना तर ही खूप फेमस साडी म्हणजे खन साडी. हा कारण की खन साडी आहे ना खूप डिमांडेड असते. प्रत्येक लेडीच्या घरी एक साडी तर नेहमी असते खन साडी. तर ही एक खन साडी आहे तुम्ही बघत असणार ना
छान इथे मोरांचं काम केलेलं आहे, फ्लॉवरचं काम केलेलं आहे. आणि जी खालची साडी असते ना सर, ती धूप छावचं म्हणजे असतो. समजा तुम्ही इकडे बघाल ना तर कलर चेंज होणार, आणि इकडे बघाल तर कलर चेंज होणार. हा म्हणजे हिच्यामध्ये जे काम केलेलं असतं ना, हे धाग्यांचं काम असतं. म्हणजे ही जी डिझाईन दिसते ना, ती दोऱ्यांची डिझाईन असते, त्याला खन साडी म्हणत जातो आपण. आणि इथे तुम्हाला फिनिशिंग सोबत मिळणार आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला मोरांचं पट्टा मिळणार आहे, ज्याच्या कारणे तुम्ही जे आपण साडी वेअर करतो तर दोन्ही साईडला ते ऍडजस्ट होणार. बरोबर. हा ह्याच्यामध्ये ही कलर ऑप्शन आहे आणि डिझाईन ही ऑप्शन तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि हा जो आहे ना तो पल्लूचा भाग आहे, पल्लू मध्ये पण तुम्हाला डिझाईन मिळून जाणार आहे. आणि ब्लाऊज पीस पण तुम्हाला सेम कॉन्ट्रास्ट मध्ये मिळणार आहे. तर अजून एक पीस जर तुम्हाला एकदम लेटेस्ट आणि एकदम मार्जिनेबल डिझाईन लागतो तर ही साडी. ह्याच्यामध्ये आहे ना, ह्याच्यामध्ये जो जे वर्क तुम्ही बघत असणार ना, मोरांचं काम केलेलं आहे. तुम्ही बघत असणार ना पल्लू, तर इथे मोरांचं काम केलं आहे. हे मोरांचं काम केलेलं आहे, गोल्डन जरीवरचं काम केलेलं आहे. ही प्रिंट नाही आहे, हिला काठपदरची साडी म्हणतात महाराष्ट्राला. तर इथे तुम्ही बघणार ना मोरचं खूप मस्त डिझाईन तुम्हाला भेटणार आहे. आणि तीच डिझाईन तुमच्या प्लेट्समध्ये पण येणार आहे. साड्यांची जी निऱ्या असतात ना, त्याच्यामध्ये पण तुम्हाला ही डिझाईन मिळणार आहे. ओव्हरऑल साडीची बॉर्डर जी आहे ना, तुम्हाला हे छोटे छोटे बुटे मिळणार आहे. जरीचं काम केलेलं आहे, म्हणजे प्रॉपरली जी वस्तू तुम्हाला भेटणार आहे ना, ते एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळणार आहे. क्वालिटी तुम्हाला बेस्ट मिळणार आहे. आणि जर मी कपड्याची गोष्ट करू तर हे तुम्हाला सिल्क फॅब्रिकमध्ये मिळणार आहे. कपडा क्वालिटीची सर्व वस्तूकांची आमच्याकडे गॅरंटी असते मित्रांनो. तर मी तुम्हाला अजून एक जर कलेक्शन दाखवू ना, तोही खूप सुंदर आहे. तर तीही मी तुम्हाला दाखवते. पॅकिंग वगैरे सर प्रॉपरली तुम्हाला येणार आहे. म्हणजे तुम्ही बाय ट्रान्सपोर्ट किंवा बाय कुरियरनी हे सामान मागवत आहे तर व्यवस्थित तुमच्याकडे येणार आहे. तर एक ही एक अजून एक साडी मी तुम्हाला दाखवते. डायमंड वर्क, हा स्टोन वर्क आहे. स्टोन वर्क, हा स्टोन वर्क आहे. आणि स्टोन मध्ये पण कसं असतं हे असतं, म्हणजे कोणता स्टोन यूज केलेला आहे. हा एक नंबरचा स्टोन आहे, म्हणजे बारीक स्टोन असतो एकदम किंवा एकदम मोठा स्टोन असतो. तर हे एक नंबरचा स्टोन यूज केलेला आहे. आणि तुम्ही बघता ना स्काय ब्लू कलरची साडी मध्ये इथे ब्लू कलरचा पट्टा दिलेला आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि इथे तुम्ही बघणार ना तर डिझाईन ही खूप जेखाडची दिलेली आहे आणि छान आहे. तर हाही एक कॉन्सेप्ट होता. आणि त्याची जर मी तुम्हाला बॅक पोर्शन दाखवू तर हे बघा, हे जे डिझाईन, ही जी डिझाईन आहे ना सर, ही डिझाईन आहे ना, ही त्याचा उलटा भाग आहे, म्हणजे अपोजिट. तर इथे तुम्हाला ही मशीनचं जे थ्रेडवर्कची जी फिनिशिंग आहे ना, ती तुम्हाला दिसायला मिळून जाणार. तर हा एक कॉन्सेप्ट खूप छान आहे. आणि ही सर्व व्हेरायटी आहे ना सर, तुम्हाला सेट टू सेट घ्यायची असते. म्हणजे सेट टू सेट म्हणजे इथे बघा, इथे तुम्हाला तीन कलर वेगळे मिळणार आहेत. किती साड्या ते कसं असतं, अलग अलग कॅटलॉगच्या हिशोबाने असतं. कशामध्ये म्हणजे तुम्ही जर रेग्युलर युजची साडी घेत असाल त्याच्यामध्ये 10-12 असं असतं. आणि थोडी हॅवी वगैरेची असली तर ते 4-6 या पद्धतीने असतं. म्हणजे जसं तुम्ही घेणार ना तसे त्याच्यामध्ये डिझाईन येणार. म्हणजे समजा तुम्ही एक बंडल मागवलाय, ठीक आहे, ह्या कलेक्शनची तुम्ही हा कलेक्शन तुम्ही पसंत केलेला आहे, तर ह्याच्यामध्ये 10 डिझाईन असलेत ना तर तुम्हाला 10 डिझाईन घ्यायला लागेल. आणि जर 4 डिझाईन असली, 4 कलर असले, तसं ऑप्शन असेल ना तरच म्हणजे तुम्हाला हे सर्व मिळणार. म्हणजे असं नाही का ही एक साडी आहे, ह्याचा 10 कलर आहेत, तर हे तुम्हाला 10-10 घ्यायचे, असं नाही. त्याच्यामध्ये डिफरंट असेल, मॅन्युफॅक्चरिंग केलं असेल ना डिझाईनचं, त्या हिशोबाने तुम्हाला हे सर्व व्हेरायटी मिळणार आहे. ही खूप छान साडी आहे, ज्याला आपण महाराष्ट्राला सालू वगैरे म्हणत असतो ना, लग्न स्पेशली नवरी मुलगीला. हा बस्त्यासाठी पण तुम्ही येऊ शकता. आणि पर्टिक्युलर बिझनेससाठी यांना सर हे असे कॉन्सेप्ट खूप ठेवणं गरजेचं आहे. कारण की चांगली अशी मार्जिन पण देत असते ह्या प्रॉडक्टमध्ये. आणि फॅन्सी व्हेरायटी आपल्याकडे चालतच असतात. लग्नाप्रसंग येत असतं, काही फेस्टिवल असतं, ओकेशन वगैरे मध्ये आपण अशा साड्या घालत असतो. ही जी साडी आहे ना सर, हिला म्हणतात पैठणी साडी. तर ही पैठणी तुम्हाला मिळून जाणार आहे. इथे तुम्हाला कलीचं काम केलेलं आहे. सर कपड्यांची तर पूर्णपणे गॅरंटी मिळते. आणि कोणीही ही गॅरंटी देत नाही. कारण की सर्वांचं असं असतं द्यायचं आणि नंतर जायचं. बट अजमेरा फॅशन अशा पद्धतीने काम करतो का, तुम्ही एक बिझनेस करणार तर तुम्ही रिटर्न, तुमचं माल झाल्याच्या नंतर तुम्ही रिटर्न येणार. आणि येणारही का, कारण की तुम्हाला आमची सर्व्हिस, आमचं प्रॉडक्ट आणि आमची सर्व व्हेरायटी जी आहेत ना, ते एकापेक्षा एक मिळणार आहे. तर हाही खूप छान कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं. सुंदर म्हणजे एकदम अप्रतिम पसंत येणार हा कलेक्शन आहे. तर ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये पण
आहे ना प्रॉपरली तुम्हाला असे बुटे मिळणार आहे दोन्ही जागाला तुम्हाला इथे म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह ही वस्तू मिळून जाणार आहे. आपण काय पार्टी फंक्शन मध्ये अशी व्हेरायटी वेअर केली ना तर याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे ना. आणि काय साड्या घातल्या तर कोणी ना कोणी बोलले का हे कुठनं आणले तर ते खूप महत्वाचं कस्टमर आणला तर त्यांची रिक्वायरमेंट हिसाबाने जर तुम्ही वस्तू पाठवली ना तर तुमचा बिझनेस नक्की ग्रो होणार. तर अजून एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते चंदेरी सिल्क मध्ये ही साडी आहे त्याच्यामध्ये पण खूप छान असा तुम्हाला कॉन्ट्रास्ट मिळणार आहे. तुम्ही बघत असणार ना इथे दोन टोन मध्ये इथे काम केलेलं आहे स्टोन वर्कचं काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवू बॉर्डर ही खूप हटके आहे म्हणजे ज्याला युनिक म्हणतात ना त्या पद्धतीने ही तुम्हाला बॉर्डर मिळून जाणार आहे. ब्लू आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये ही साडी तुम्हाला प्रॉपरली मिळून जाणार आहे. आणि हिथे जी डिझाईन केलेली आहे तीही खूप छान आहे तुम्ही बघत असणार ना. तर हिथे जे आता जे लटकनचं काम चालतं ना ते या पद्धतीने म्हणजे आता अराइवल झालेले आहेत ते अशी डिझाईन मध्ये असं काही कलेक्शन पाहिजेच असतं तर तुम्हाला ए टू झेड कलेक्शन ही ते मिळून जाणार आहे. आणि जर मी अजून एक कलेक्शन दाखवू ना तर सर ही खूप सुंदर साडी आहे ज्यांना म्हणजे पार्टी फंक्शन मध्ये लग्न प्रसंगामध्ये घालायची असेल तर ही साडी नक्की ते घालू शकता. तर तुम्ही बघत असणार ना कलर कॉम्बिनेशन बघा तुम्हाला इथे जे काम केलेलं आहे ना कलंकारीचं काम केलेलं आहे डिझाईन जी आहे ना ती कलंकारी डिझाईन तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि प्रॉपरली ही वस्तू फिनिशिंग सोबत मिळणार आहे. आणि ही जो हा जो स्टोनचं काम केलेलं आहे ना याला सिक्वन्सचं काम मिळतो म्हणजे धुतल्यावर काही निघणार असं काही नसतो प्रॉपरली ते फिक्स असतो. तर ही खूप सुंदर डिझाईन आहे. आणि जर मी त्याचा पल्लू दाखवू ना पल्लू ही तुम्हाला टसल मध्ये मिळणार आहे. टसलचं काम केलेलं आहे प्रॉपरली. आणि इथे जे आहे ना ते सिक्वन्सचं काम केलेलं आहे. आणि हिला जी डिझाईन म्हणतात ना त्याला जेका डिझाईन म्हणतात. तर ही डिझाईन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. खरा खूप छान अशी पॅटर्न तुम्हाला भेटून जाणार आहे. आपल्या इथे गोद भरायला हिरवा कलर घालत असतात आणि त्याच्यानंतर जसं आपलं सगाई वगैरे असते त्या टायमाला पण आपण ग्रीन कलर पसंत करत असतो. आणि असे पण खूप पसंतीचा कलर असतो ग्रीन कलर कारण की हिरवा कलर जो आहे ना ते हर एक महिलांना आवडत असतो. तर इथे तुम्ही बघणार ना इथे जेकार्डचा एकदम फिनिशिंग सोबत काम केलेलं आहे. हॅवी जेकार्डचं काम केलेलं आहे. आणि इथे तुम्हाला इथे जेकार्डची डिझाईन मिळते. आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघत असणार छान असं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि असे कलेक्शन अशी डिझाईन भरभरून आहेत मित्रांनो बट एका व्हिडिओ मध्ये दाखवू नाही शकत तरी मी तुम्हाला एका दोन सॅम्पल दाखवलेत मित्रांनो. तर नक्की तुम्ही स्वतःचा बिझनेस करा. आणि विचार केलेले बिझनेस करायला तर सुरतच्या सर्वात मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन सोबत जुळा. तुम्ही या अगोदर त्याच्यानंतर बघा त्यांच्या हिशोबाने तुम्हाला रिस्पॉन्स येते त्या पद्धतीने तुम्ही तुमचं शॉप करू शकता. सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमचे पहिले जे म्हणजे एक लेडीज सुरुवात करत आहे आणि नंतर त्यांनी धीरे धीरे सुरुवात करून दुकान वगैरे बनवलेली आहे. आणि ही सुरुवात असते कोणत्या पण कुठे पण आपल्याला जायसाठी एकदा सुरुवात करायला लागते. धीरे धीरे तुम्ही सुरुवात केली ना नक्की तुमचं बिझनेस पुढे होणार. आणि बिझनेस अशी अपॉर्च्युनिटी आहे जी आपल्या लाईफला आपल्या जीवनाला काही दुसरं एकदम मार्ग देत असते म्हणजे की आपण काही खर्चे असतात ते आपण त्या बिझनेसच्या थ्रू करू शकतो. आणि लेडीज खास करून जर बाहेर नाही पडता येते तर तुम्ही नक्की कपड्याचा व्यवसाय करू शकता. आणि विचार केलेला अजमेरा फॅशनला यायचं तर मित्रांनो तुम्हाला यायची सुरतला. सुरत स्टेशन पासून कमीत कमी 3 किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्सटाईल मार्केट तुम्हाला भेटणार आहे. तिकडे तुम्हाला यायचे गेट नंबर 3 मध्ये एंट्री करायची आणि 15 नंबरची लिफ्ट पकडून 3rd फ्लोर वर यायचे. आणि डाव्या बाजूला बघणार अजमेरा फॅशनचा लोगो मिळून जाणार आहे. पूर्णपणे सर्वी माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे. तर मित्रांनो नक्की तुम्ही अजमेरा फॅशनला भेट घ्या. आणि या ना पॉसिबल नसेल तर स्क्रीन नंबर मी सरला सांगते तर तुम्ही आमचा नंबर जे आहे ना ते स्क्रीनवर देऊन द्या. त्याच्या कारणे तुम्ही डायरेक्टली आमच्या संघ कॉन्टॅक्ट करून पूर्णपणे माहिती घेऊन तुमचा स्वतःचा बिझनेस करू शकणार. खूप खूप धन्यवाद. बरं आता पण या सगळ्या साड्या बघितल्यात जर या साड्या कोणाला कुठे मागवायच्यात महाराष्ट्रात बसून घर बसल्या मागवायच्यात तर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी काय आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांना पाठवून देता त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. बघा कसं आहे तुम्हाला एक पार्सल बनवायला लागेल तेवढा ट्रान्सपोर्टचा एक आमची ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी आहे. कुरिअरचीही आहे आणि बाय हँडची पण आहे. तुम्ही स्वतः येऊन स्वतः घेऊन पण जाऊ शकता. बट तुम्हाला ट्रान्सपोर्ट बनवायचे तर कमीत कमी तुमचं पार्सल 50 ते 60 किलोचा व्हायला पाहिजे जे ट्रान्सपोर्टनी जाऊ शकतो. आणि जर मी तुम्हाला सांगू ट्रान्सपोर्टची तर आमची अजमेरा फॅशनची 75,000 जास्त कंट्रीमध्ये आपलं माल जाते. इंडियामध्ये ना इंडियाच्या बाहेर पण आपले कलेक्शन पसंत करत आहेत. तर
ट्रान्सपोर्टची किंवा कुरियरची तुम्ही माल मागवताय, बाय प्लेन मागवताय, सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुमचं प्रॉपरली ऍड्रेस किंवा तुमचा जो पिनकोड नंबर आहे ते आमच्यापाशी पाहिजे, आम्ही तिथपर्यंत तुम्हाला पार्सल पोहोचवणार आहे. जोपर्यंत तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत नाही येते ना, तोपर्यंतची गॅरंटी अजमेरा फॅशन घेते. तर जोपर्यंत तुम्हाला म्हणजे तुमचा बिझनेसच्या थ्रू आम्ही असं नाही का प्रॉडक्ट बिझनेस तुमचं पुढे जाणार आहे, त्यांच्या पद्धतीने जाणार, जिथे तुम्हाला लागेल तुम्हाला प्रॉब्लेम लागते तिथे तुम्ही आमच्या संघ कॉन्टॅक्ट करून पूर्णपणे माहिती घेऊ शकता. आणि ट्रान्सपोर्टची पण फॅसिलिटी आहे सर, म्हणजे जर तुम्ही गावा ठिकाणी काम म्हणजे गावाला असेल, कोणत्या खेड्या गावाला असेल जिथे गाडी वगैरे नसेल ना, तरी तिथपर्यंत पार्सल पोहोचवायची जिम्मेदारी आमची असते. तुम्ही फक्त एक कॉल किंवा मेसेज करून आमच्या संघ जोडू शकता. किंवा तुम्हाला अजूनही कलेक्शन बघायचं असं काही अजूनही माहिती पाहिजे असेल ना तुम्हाला, तर अजमेरा फॅशन मराठी तुम्ही सर्च करू शकता, पूर्णपणे तुम्हाला कलेक्शन आणि पूर्ण बिझनेस रिगार्डिंग माहिती मिळून जाणार. सो मित्रांनो, हे होत्या अजमेरा फॅशन सुरत. खूप चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे वेगवेगळे व्हरायटीचे कपडे, ते मेन्स असू दे, वुमन्स असू दे, मग साड्यातले प्रकार असू दे किंवा इतर काही फॅशनेबल कपडे असू दे, सर्व काही तुम्हाला ऍट द वन पॉइंट तुम्हाला इकडे मिळेल. ज्यांना कोणाला आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या ज्यांना कोणाला असं बिझनेस सुरुवात करायची, कुठे ना कुठे कोणाला इच्छुक असेल की बाबा नाही मला बिझनेस करायचं, मला काहीतरी आयुष्यात करायचं, त्यांनी तिकडे नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात. सगळी माहिती तुम्हाला तर ऑलरेडी नंबर दिला, त्याच्यावरती जाऊन मिळेल. चालतं अजमेरा फॅशनचा व्हिडिओ, आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल. तर मित्रांनो, नक्कीच अजमेरा फॅशनला व्हिजिट करा अथवा कॉल करा. पण तुम्हाला जर असं वाटत असेल तर नक्कीच निसंकोचपणे या ठिकाणी या, सगळं काही चेक करा आणि नंतरच आपल्या बिझनेसला सुरुवात करा. टाटा.